बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या हिंसेनंतर महाराष्ट्रात राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राऊत यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. यामुळे सीमावादावरून महाराष्ट्रात राजकीय रण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार संडासारखं नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. आपलं तोंड आवरा, पुन्हा तुम्हाला आराम करायची वेळ येऊ नये अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यात रंगलेलं हे वाक्युद्ध. कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या मुजोरीनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी शिंदे सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केला. आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही. सीमा कुरतडल्या जात आहेत या राज्याच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून, बलिदान देऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवलेली आहे. आणि या सरळ सरळ कोणी या बाजूला कुरतडत आहे, कोणी त्या बाजूला कुरतडत आहे, आणि सरकार संडासारखं नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. ते उद्या अख्खा महाराष्ट्र तुटला तरी म्हणतील बोलायची गरज नाही. सगळ्यांच्या तोंडाला कुलप लावली आहेत दिल्लीने. आम्ही बोलणार, जायची गरज नाही. तुम्ही जा मग, नुसत्या भेटीगाठी या मुख्यमंत्र्याला भेटलो, त्या गृहमंत्र्याला भेटलो, होणार नाही. महाराष्ट्राचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कर्नाटककडून वसूल करा, कर्नाटकवर दावा ठोका. संजय राऊतांच्या या टीकेनंतर सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही राऊतांना इशारा दिलाय. शंड हा शब्द श्री संजय राऊत यांनी आमच्यावरती आणि आमच्या सरकारवरती या ठिकाणी वापरला. संजय राऊत स्वतः कोण आहेत, जे न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करायला कर्नाटकमध्ये जायला घाबरले, त्यांची किती मोठी फाटली होती मग हे घाबरत असताना न जाताना, मग ते केवढे मोठे शंड आहेत. आपलं तोंड आवरा, तुम्ही आता 3.5 महिन्याचा आराम करून बाहेर आलेला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला हे सूट होत नाही असं वाटतंय तुमच्या बडबडण्यावरनं. त्यामुळं पुन्हा तुम्हाला आराम करायची वेळ येऊ नये अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावी. तुरुंगात आपण जेव्हा राहतो तेव्हा काही कैदी भेटतात आणि मग त्या कैद्याकडनं काही वाक्य मिळतात आपल्याला, ते वाक्य तिथं घेऊन आले आहे. ते शंड मर्दानगी, त्या आमदारांना रेडे, म्हणजे हे वाक्य त्यांनी जेलमधनं आणले आहे आणि तसे ते पलटत राहतात आता इकडे तिकडे. पण त्यांना हे कळत नाही महाराष्ट्राची संस्कृती काय, महाराष्ट्र हे असे वाक्य पचवतं का, महाराष्ट्रीय जनता या वाक्याला त्या ठिकाणी ग्रहण करते का, हे कळलं पाहिजे संजय राऊत साहेबांना. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं पेटलेल्या सीमावादाचा मुद्दा कन्नड रक्षण वेदिकेच्या मुजोरीनं आणखी चिघळलाय. त्यातच आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर कठोर शब्दात आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत. त्यामुळे सीमावादावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता हा वाद शमवण्यासाठी काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.